शिवसेना प्रवक्ता संजना घाड़ी आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। संजनाजी राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। त्याबरोबरच देशद्रोहाचा राजद्रोहाचा गुन्हा त्यांच्यावर लावण्यात आला आहे। हॅलो जी, राणा दाम्पत्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्धार त्यांनी केला होता आणि आता त्यांना पोलीस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। हो बरोबर आहे जी, कारण त्यांनी ज्या पद्धतीने हनुमान चालीसा म्हणण्याबद्दल आमचा कधी विरोध नव्हता, ती आपण आपल्या घरी आपल्या गल्लीत आपल्या विभागात म्हणावी। मातोश्रीवर येऊन हनुमान चालीसा बोलण्यामागे त्यांचा जो हेतू होता हा जर सरळ असता तर आम्ही त्याचं स्वागतच केलं असतं, पण केवळ कुठेतरी भारतीय जनता पक्षाचा अजेंडा त्यांच्या माध्यमातून समोर येत होता आणि हिंदुत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी उद्धव साहेबांना कुठेतरी किंवा शिवसैनिकांना शिवसेनेला हिंदुत्व शिकवण्याचा प्रयत्न हनुमान चालीसा पठणाच्या माध्यमातून जो केला जात होता आणि जी धार्मिक तेढ निर्माण करून महाराष्ट्रामध्ये भारतात पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा समोर आणून जी लढाई घडवण्याचा किंवा जे काही असंतोष पसरवण्याचा प्रयत्न केला जात होता धार्मिक असंतोष याच्याकरिता शिवसेनेने त्याचा विरोध केला होता आणि मला वाटतं न्यायालयाच्या माध्यमातून त्या गोष्टीला न्याय मिळालेला आहे। संजनाजी, परंतु रवी राणा यांनी न्यायालयातून बाहेर आल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये नेत असताना त्यांनी म्हटलंय की माझ्यावर खोटे आरोप लावण्यात येत आहेत। नाही, आता त्यांचं काय म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे, त्यांनी न्यायालयात जर खोटे आरोप असतील तर त्यांनी त्या ठिकाणी सिद्ध करावेत आणि त्यांनी मुक्तता मिळवावी आपली। पण त्यांनी जे केलं मुळात ही सुरुवात त्यांनी केलेली आहे, त्यावेळेलाही त्यांना सर्व आमच्या वरिष्ठ नेत्याकडून चॅनलच्या माध्यमातून त्यांना सांगितलं जात होतं की हे तुम्ही करायला जाऊ नका। मातोश्रीवर आजपर्यंत कोणाचीही येण्याची त्या ठिकाणी हिंमत झाली नाही आणि हनुमान चालीसा पठण तुम्ही करा की तुमच्या विभागात, तुम्ही महाराष्ट्रात तुम्हाला कुठे करायचे ते करा, इथे येऊन ते जो मेसेज सोडण्याचा प्रयत्न करतायत हा चुकीचा आहे। आणि मला वाटतं कुठेतरी भारतीय जनता पक्षाचा विकासाचा मुद्दा जो आहे तो आता भारतीय जनता पक्षाकडे राहिलेला नाहीये। वाढलेली महागाई, वाढलेली बेरोजगारी ह्या सगळ्या गोष्टींना उत्तर त्यांना देता येत नाहीये आणि पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा वर आणावा याकरता कुठेतरी नवनीत राणा असतील, मनसे पक्ष असेल, या सगळ्यांना त्यासाठी वापर त्यांचा भारतीय जनता पक्ष करत आहे हे आम्हाला म्हणायचं आहे। संजनाजी, परंतु भाजपाच्या वतीने असं सांगण्यात आलं आहे की पोलीस हे सरकारच्या दबावाखाली काम करत आहे आणि म्हणून हा संपूर्ण प्रकार घडतोय, त्यांना असं वाटणार? केंद्रीय यंत्रणा ज्या वेळेला ईडी आहे, सीबीआय आहे, ज्या पद्धतीने ज्या ठिकाणी ज्या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता नाहीये त्या ठिकाणी ज्या पद्धतीने या केंद्रीय यंत्रणांचा वापर भारतीय जनता पक्ष करत आहे त्यामुळे त्यांच्या मनात अशा पद्धतीचे विचार येणं शक्य आहे। संजनाजी, एकीकडे आपण पाहिलं की राणा दाम्पत्यावर कारवाई झाली आहे तर दुसरीकडे किरीट सोमय्या यांच्यावरही शिवसैनिकांनी हल्ला चढवला, तर मग शिवसैनिकांवर आतापर्यंत कुठलीही कारवाई कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये, तर त्याची मागणी त्यांनी करावी। आमच्या शिवसैनिकांना जे योग्य वाटलं प्रतिकात्मक हातोडे घेऊन हल्ल्याचं समर्थन नाही, ती जर उत्स्फूर्त प्रतिक्रिया असेल तर तो शिवसैनिकांचा स्वभाव आहे, सातत्याने यांच्याकडून होणारे अन्याय आहेत, याचा कुठेतरी मनस्ताप हा शिवसैनिकांना शिवसेनेला होत असावा। आणि मला आता या मी स्वतः मुंबईच्या बाहेर असल्यामुळे मला एक्झॅक्ट कल्पना त्याची नाहीये, मी माहिती घेईन, पण जर असेल तर शिवसैनिक हे सातत्याने होणारा अन्यायाला आवाज उठवण्याची शिकवण माननीय बाळासाहेबांनी उद्धव साहेबांनी आम्हाला दिलेली आहे, त्याचीच एक प्रतिक्रिया म्हणून ते असू शकेल। हल्ला करणे ही शिवसेनेची प्रतिक्रिया समजावी का? हल्ला करण्याचा विषय नाहीये, ताई हे सातत्याने आमच्या स्वत्वावर आमच्या स्वाभिमानावर त्या ठिकाणी आमचे जे नेते आहेत शिवसेनेचे जे आरोपी, बघा ना आज आरोपी कोण आहे, जे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात बोलतात त्यांच्या विरोधात बोलतात, केंद्र सरकारच्या विरोधात बोलतात, हे यांच्यासाठी आरोपी होतात आणि यांच्या मागे किरीट सोमय्या सारखा माणूस सोडलेला आहे जो कुठेतरी कागदोपत्री गोळा करायचं आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर सुटायचं। आणि जेव्हा यांच्यावर कार्यवाही होत आली आता या युद्धनौकेच्या बद्दल, विक्रांत युद्धनौकेच्या वर्गणीबद्दल 57 कोटीचा अपहार, त्यावेळेला त्यांनी आवाज बंद करायचं आणि लपायचं, ही परिस्थिती सुरू आहे। आणि सातत्याने म्हणजे संजय राऊत असोत, आमचे प्रताप सरनाईक असो, प्रत्येकावरती आरोप त्या ठिकाणी करायचे। संजनाजी, एकीकडे सांगण्यात येतं की कायदा व सुव्यवस्था राखावा सरकारकडून देखील असं आवाहन करण्यात येतं, परंतु दुसरीकडे शिवसेनेकडून देखील शिवसेनेचे कार्यकर्ते शिवसैनिकच कायदा हातात घेत आहे, मग हे योग्य आहे का?
शिवसेनेला सातत्याने दिलेली चिथावणी जे करता आहेत, जे खोटे बेतार आरोप यांच्यावर ते त्यांनीही थांबवावेत. जी संजना जी, आपल्या बरोबर भाजपा आमदार अतुल भातखळकर देखील जोडले गेलेले आहेत. बोला संजना जी. त्या ज्या पद्धतीने सातत्याने हे बेतार आरोप लावणं, सातत्याने आमच्यावरती एमआयएमला कुठेतरी सोडायचं, यांच्याबरोबर युती करा, कुठे नवनीत राणांना सोडायचं, कुठे प्रतिकात्मक नवीन हिंदू हृदय सम्राट बनवण्याचं त्यांचं जे काम सुरू आहे, म्हणजे शिवसेनेला वेगळ्या पद्धतीने अडचणीत आणण्याचा प्रयत्न ते करतायत, पण शिवसैनिकांनी शिवसैनिकांचा स्वभाव सोडलेला नाही. माननीय उद्धव साहेबांनी सांगितलेला संयम त्याचपर्यंत धरून होते, पण कुठेतरी तो प्रतिक्रिया द्याल. संजना घाडी शिवसेना प्रवक्ता आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. नाही, संजना घाडी कोण आहेत मला माहित नाही, मी त्यांना ओळखत पण नाही. त्यांना एवढं सांगतो मी की या देशामध्ये आणि राज्यांमध्ये कायद्याचं राज्य असत. आमच्यावर कोणी आलं म्हणून आम्ही काही करू तर कायदेशीर कारवाई करायची असते, पण प्रॉब्लेम या कोण घाडी आहेत त्यांचा नाहीये, प्रॉब्लेम यांच्या मुख्यमंत्र्यांचा आहे. त्यांना अजून हे समजतच नाहीये की राज्य कायद्याचं असतं, राज्य मुख्यमंत्र्यांचं नसतं. कायद्याचं राज्य कायद्याने चालवण्याकरता त्या ठिकाणी लोक एखाद्याला निवडून देतात, याला निवडून दिलेलं नाहीये. हे मागच्या दाराने आले, मोदींच्या पाया पडले म्हणून एमएलसी झाले आणि जनतेचा विश्वासघात करून महाराष्ट्राच्या काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाऊन तिकडे मुख्यमंत्री बनले. पण अजूनही 2.5 वर्षानंतर सुद्धा मुख्यमंत्र्यांना एवढी साधी गोष्ट कळत नाही, क्रमांक एक. दुसरा मुद्दा असा आहे की राज्याचे पोलीस काय करतायत, राज्याचे पोलीस काय करतायत, तर ते या सरकारच्या नेत्यांकरता खंडणे गोळा करतायत आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर नसलेले गुन्हे दाखल करतायत. आता राणा दापंत्यांवर गुन्हा कसला आहे, राजद्रोहाचा. म्हणजे हनुमान चालीसा म्हणणं हा राजद्रोह झाला या देशामध्ये. हिंदुत्ववादी तथाकथित उद्धव ठाकरेंना आता हिंदुत्वाविषयी किती द्वेष निर्माण झालाय हा हेच या गोष्टीतून दिसतं. आणि त्यामुळे मी एवढंच सांगेन की असल्या भेकड धमक्यांना, भेकड खटल्यांना, भेकड कारवायांना, भेकड हल्ल्यांना आम्ही घाबरत नाही, आम्ही संघर्ष करू. यांचा भ्रष्टाचार हा आम्ही जनतेसमोर मांडत राहू, यांचं अपयश हे आम्ही जनतेसमोर मांडत राहू आणि या सगळे मुद्दे घेऊन कायदेशीर मार्गाने लढाई करूच, त्याचबरोबर जनतेत जाऊन आम्ही आमची भूमिका मांडू, एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो. जी संजना जी, काय प्रतिक्रिया द्यावर? संजना जी माझा आवाज येतोय, तांत्रिक कारणांमुळे आपला संपर्क होत